रायगड जिल्ह्यात तंबाखू विरोधी सप्ताह पार पडला. विशेष म्हणजे या सप्ताहातून जी आकडेवारी समोर आली आहे ती भयानक आहे. 30 वर्षावरील 7 लाख नागरिकांची जी तपासणी केली गेली त्यात तब्बल 465 रुग्ण कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सचिन देसाई यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला होता. रायगडात तंबाखू विरोधी सप्ताह संपन्न झाला. तंबाखूच्या व्यसनाधीन व्यक्तींच्या मनात जोवर घृणा निर्माण होत नाही तोवर तंबाखू विरोधात वारंवार जनजागृतीची प्रचंड गरज असल्याने या अभियानाला अधिक मान्यता होती. जिल्ह्यात 30 वर्षावरील 7 लाख नागरिकांची तपासणी केली असता 465 रुग्ण आढळून आले जे कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत होते. काहींच्यावर उपचार सुरू झाले तर काहींना स्पेशल उपचारासाठी अन्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला गेला. 31 मे ते 6 जून 2018 पर्यंत या सप्ताहाच्या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी या अभियानाचा शुभारंभ केला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अजित गवळी व आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई यांनी पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोटोपाक कायदा 2003 अंमलबजावणीसाठी बैठक आयोजित केली होती. सलाम मुंबई कॅन्सर वॉरियर्स यांनी जनजागृती अभियान राबवले होते. त्याचप्रमाणे शाळा कॉलेज आणि कार्यालयात तंबाखू विरोधात प्रबोधनाचे कार्यक्रम केल्याची माहिती राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समुपदेशक दिनेश मुसळे आणि हितेश जाधव यांनी दिली. न्याय व विधी शाखेचे मगर अधिसेविका मोरे, एड्स निर्मूलनचे माने डॉक्टर ऋतुजा माळी, डॉक्टर प्रियांका पिंगळे, डॉक्टर प्रथमेश उदय, जयपाल वाघ, शारिक शेख, ललिता पिंजळे, ANM आणि GNM चे विद्यार्थी व बाह्यरुग्ण विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या विशेष सहकार्यातून तंबाखू विरोधी सप्ताह संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट, सहसमाचार.